राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांची पुण्यतिथी विदर्भ राज्य संकल्प दिन म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने तिरपुडे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी विदर्भ राज्याचा संकल्प घेतला. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे यांची पुण्यतिथी विदर्भ राज्य संकल्प दिन म्हणून साजरी केली जाते. नागपुरातील तिरपुडे महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिरपुडे महाविद्यालयाचे विश्वस्त राजकुमार तिरपुडे यांच्यासह तिरपुडे कुटुंबियांनी आणि उपस्थित गणमान्य नागरिकांनी बाळासाहेब तिरपुडे यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थनाही घेण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा संकल्प केला. जयंतराव कोंबाडे, सर्व मान्यवर त्या ठिकाणी धम्मं शरणं गच्छामि मोक्षं दीनिक दीनहिता तुम मुख पसारे मीत आज काल फंतो कामों में पीछे ना रहे प्रभु परंतु आगे ही बढ़ते जाए. आप ऐसे ही राजधानी आमची मुंबईला गेली हे आमचं दुःख आहे. सी पी अँड बेरारच्या वेळेस राजधानी नागपूर राहायची. नागपुरामध्ये सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या दृष्टीनं आणि विदर्भावर हा अन्याय आहे आणि विदर्भ झाला पाहिजे म्हणून आम्ही हा स्मृती दिवस प्रत्येक 19 मेला संकल्प करतो की विदर्भ राज्य झालं पाहिजे. इथल्या लोकांसाठी, विकासासाठी, इथल्या महिला, मजदूर, विद्यार्थी, व्यापारी ह्या सर्वांसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी विदर्भ राज्य ही आवश्यकता आहे असं आम्हाला वाटते. म्हणून आम्ही आजचा संकल्प दिवस करतो.